An innovative project by the Maharashtra Tribal Development Department and Grand Aid Services Private Limited in empowering youth through skill development and enabling them to get placements as certified caregivers. Tribal Development Department has been thriving to ensure that the tribal youth of this state get sustainable career opportunities. Training students as caregivers for elderly is a step in this direction, as elderly care is a fast-growing market and a career where opportunities will only grow with each passing year. The youth above the age of 18 years are being trained in elderly care as geriatric assistants. आरोग्य सेवा प्रशिक्षण म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तींना कसं सांभाळलं जातं, त्यांची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला शिकवलं जातं. या कोर्सचे सर्व स्टाफनी आम्हाला खूप सपोर्ट केला. हॉस्टेल, क्लास, नंतर ट्रॅव्हलिंग सर्व आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाली. आपल्याला त्यांच्यासाठी पुढे काय करता येईल किंवा आपल्याला त्यांची काळजी कशी घेता येईल ते आम्हाला ह्या कोर्समधून शिकवलं जातं. पहिले असं वाटत होतं की नाही होणार आपल्याकडून, पण जेव्हा सरांनी मॅडमांनी सांगितलं की तुम्ही करू शकता, थोडं आम्हाला कॉन्फिडंट आला की आम्ही हे करू शकतो, आणि आता ते चांगल्या प्रकारे आम्हाला जमायला लागले. द कोर्स इज स्प्रेड आउट फॉर 3 months वेर इन द यूथ अंडरगो 2 months ऑफ इंटेन्स थेअरी अँड स्किल बेस्ड सेशन्स ऑन जिरियाट्रिक केअर इन द ग्रँड एज सर्व्हिसेस ट्रेनिंग फॅसिलिटी ॲट देवलाली नासिक डिस्ट्रिक्ट. द फायनल 1 month इज इंटर्नशिप ॲट हॉस्पिटल्स वेअर द स्टुडंट्स आर अंडर सुपरविजन, exposed to various aspects of patient care with live patients. आपल्या विनेज सेंटरमधून काही 24 मुलं ह्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी आलेले आहेत. त्यांनी उत्तमरित्या आम्हाला त्या ठिकाणी परफॉर्मन्ससुद्धा दिलेला आहे आणि त्या मुलांचं काम पाहून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. आय एम हॅपी टू शेअर विथ यू दॅट द ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट इन कोलॅबोरेशन विथ विनेज is providing skill development training to 250 tribal youth from our state. These trainees will find 100% placement in hospitals and nursing homes and make a difference to the society by giving quality health care to our senior citizens.